श्री महाराजांनी मेलेला सर्प टाकलेला आहे. ऋषी पुत्राकडनं शाप मिळालेला आहे. इतिलम हिता मरिया आदम तक्षकः सप्तमी हनी तक्षतिष्ठ कुलागारम नोंदितो मेहनम द्रोहम. मला 7 दिवसात मरायचं आहे. मरना हक का बहाना है जीना उदार आना राजा के महाराजे मर गए. मरण अटल है. जन्मानंतर मृत्यु निश्चित है. स्वामी जी अपराधी है. शुभदेव जी महाराज वर्णन करता राजा सुकलेल्या जीवावर सुद्धा भगवत कृपा होते. पण जीव चुकल्यानंतर जर प्रभु शरणांगती पत्करत असेल, कथेचं श्रवण करत असेल, गीताजीचा पाठ करत असेल, साधूची संगती जीवनात प्राप्त करत असेल, भगवत नामाचं चिंतन करत असेल, तर त्या जीवाने किती काही पाप केलं असेल, त्या पापातून तो जीव त्या क्षणाला निवृत्त होतो. श्री कृष्णाय वयम नमहा. जो बारंबार भगवान श्री विठ्ठलनाथ जी को प्रणाम करता है, जो बारंबार कथा का श्रवण करता है, जो बारंबार भगवत नाम का सुमिरन करता है, वो जीव पाप से भी निवृत्त होता है. भगवत नाम में ऐसी शक्ति है, भागवत कथा श्रवण में ऐसी शक्ति है, साधु के संग में ऐसी शक्ति है कि पापी को भी पुण्यवान बना देती है. एक क्षण उरला खटवांग राजाशी. एका क्षणात खटवांग नावाच्या राजाला भाग्यदशा प्राप्त झाली. आणि जीवाला भाग्यदशा प्राप्त करून घ्यायची असेल तर कलियुग केवल नाम आधारा. जीवाला जर भाग्यदशा प्राप्त करून घ्यायची असेल तर श्रीमद भागवत कथेचं श्रवण लक्षात ठेवा. यत् फलं सर्व यज्ञेषु सर्व दानेषु विद्यते भगवत कथा श्रवणात् तत् फलं विद्यते नरः. कथेच्या श्रवणात जीव निवृत्त होतो आणि निवृत्तीचा सोपा मार्ग श्रीमद भागवत कथेच्या श्रवणात सांगितलेला आहे शास्त्रकारांनी. म्हणून भागवत सामान्य नाही, हे पंचम वेद निराला आहे. नव ज्योती जगाने वाला है. श्री राम यही, घनश्याम यही, यही तो भगवान श्री कृष्ण है, यही तो भगवान श्री राम है, यही तो भगवान श्री विठ्ठलनाथ है. भागवत मी त्या दिवशी सांगितलं, भा म्हणजे प्रकाश, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, त म्हणजे तप. श्रवणानी वैराग्य प्राप्त होते, श्रवणानी भाग्योदय होते, श्रवणाने ज्ञानही प्राप्त होते आणि श्रवण केल्याने तपश्चर्याचं पुण्य प्राप्त होते. मी त्या दिवशी सांगितलं, हिमवंतु दोषु खाय परी जीवितासी हानी होय तैसे सुचित्व नोहे सज्जनाचे. उन जिसका मंगलमय आचरण है उसी से ध्यान करने से वंदना करने से ही मंगलाचरण होता है. भगवान श्री कृष्ण भगवान श्री विठ्ठलनाथ जी को वंदन करना मंगलाचरण है, उनका नाम लेना भी मंगलाचरण है और उनकी कथा का श्रवण करना भी मंगलाचरण है. मंगल मंगल नाम विठोल वाचे. भगवान का नाम मंगल है, भगवान का धाम भी मंगल है, भगवान की कथा भी मंगल है और सुनने वाला भगवान का भक्त भी मंगल है. अमंगल नहीं है जो केवल संसार का चिंतन करता है, माया को जोड़ता है, केवल अपने परिवार से परे कुछ भी नहीं करता है, वो अमंगल है. और जो संसार कार्य करके भगवत नाम का सुमिरन करता है, पंढरपुर भी जाता है और श्रीमद भागवत कथा का श्रवण भी करता है, उसका जीवन तो मंगल हो जाता है. कलियुग केवढं सोपा आहे. कलियुगामध्ये भक्ती एवढी सोपी आहे. ज्ञानवतुकोबारांनी सांगितलेली आहे, सोपे वरम आम्हा सांगितले संती टाळ डिंडी हाती घेऊन या समाधीचे सुख सांडा वाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. कथेच्या श्रवणात ब्रह्मरस प्राप्त होतो, भगवत नाम सुमिरणात ब्रह्मरस प्राप्त होतो.
माहित आहे का? पंढरपूरच्या वाटत ब्रह्मरस प्राप्त होतो, ब्रह्मरस घेई काढा. संत बोलून घेते तो खरा काढा आहे. ज्याने तो काढा घेतला ना, न पुनर्भवतो, त्याला पुनर्जन्म नाही. पुनर्जन्माला कारण मन आहे, पुनर्जन्माला कारण अज्ञान आहे. शास्त्र सांगते म्हणून अज्ञान तिमिरनष्टम परम सुख पारता, भटकने से शांति नहीं मिलती. एक जगह बैठ कर प्रभु को खुश करो, जब तक मन में जड़ पदार्थ या दूसरा जीव रहता है तब तक परमात्मा वहां नहीं आता है, नहीं आता है. परीक्षित, बहुत भटकने वालों का मन भी भटकता है और बुद्धि भी भटकती है. जिसका मन भटकता है उसकी बुद्धि भटकती है, और जिसकी बुद्धि भटकती है वही पुनर्जन्म का कारण होता है. मानव जीवन का लक्ष्य केवल भोग नहीं है, मानव जीवन का लक्ष्य भजन है. भजन भगवान का भजन मानव जीवन का लक्ष्य है. उन समभाव और सद्भाव दो भाव बताए गए हैं वेदांत शास्त्र में. समभाव और सद्भाव सिद्ध करने के लिए संत संगत की जरूरत है. किसी भी संत के चरण का आश्रय लो, पर सद्गुरु कृपा करेंगे. सद्गुरु कृपेला पात्र व्हायचं असेल तर कोणा संताच्या चरणाचा आश्रय घ्यावा लागतो, माहित आहे का? नाही तर नाही, असंभव. शास्त्र शिकवते धर्म आणि अधर्म. इंद्रदेव त्रैलोक्याचा अधिपती आहे, ब्रह्मदेव एका ब्रह्मांडाचा अधिपती आहे, राजा एका देशाचा अधिपती आहे. पण उपाधीचा मोठेपणा असणं वेगळं आणि स्वरूपाचा मोठेपणा असणं वेगळं. उपाधीचा मोठेपणा आणि स्वरूपाचा दोन ठिकाणी मोठेपणा आहे. मोठेपणा कोणाला आवडत नाही? साखरहटली मोठेपणा कोणाला आवडत नाही? लहानापासून मोठ्यापर्यंत. पण उपाधी काहींना, काहींची कृती मोठी आहे पण अनुभव कमी. काहींचा अनुभव दांडगा आहे पण कृती कमी. बरोबर आहे ना? काहींचा अनुभव फार आहे पण कृती नाही. एखादी मोठ्याची बाई, ए चपात्या करा, ए लाडू करा, ए 10 किलोचे भजे काढा, तिला अनुभव आहे. 500 लोकांना जेवायला केवढा स्वयंपाक लागतो. पण तिला जर कर म्हटलं ना तर डेंगणांची का नांब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा साधत. काहीची कृती फार मोठी आहे. असे भजे काढतील, कांदा भजे, अशा चपात्या करतील, अशी आमटी करतील, असं कालवण करतील, काय काय करायचं. बरोबर, कृती फार मोठी. अनुभव तुम्ही विचारला, स्वरूपाचा मोठेपणा असताना ज्ञानोबारांना स्वरूपाचा मोठेपणा होता. तुकोबारांना स्वरूपाचा मोठेपणा. ज्ञानोबारायच्या आधी काय लिहिलं जातं? काय लिहिलं जातं? चक्रवर्ती. कसा आहे टिंगरे महाराज? हा चक्रवर्ती सम्राट. ज्ञानोबाराय कोण आहे? चक्रवर्ती सम्राट आहे. ज्ञानोबारायासारखा चक्रवर्ती सम्राट या विश्वात दुसरा कोणी झाला नाही. झाला चक्रवर्ती सम्राट, एवढी मोठी पदवी. तुकोबारांना काय पदवी आहे? काय श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आहे. श्रीमंत म्हणजे खूप पैसा आहे म्हणून नाही, ज्ञानाचं एवढं ऐश्वर जगद्गुरु तुकोबारायकडे आहे आणि तुकोबारायच्या वाणीत एवढं ऐश्वर आहे. आम्हा वरील धन शब्दाची रत्ने, शब्दे वाटू धन. पुढे शब्दे वाटू धन इयल होता. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. काय गाथा लिहिली. ज्ञानोबारायसारखं ऐश्वर कुठं पाहायला भेटेल? तुकोबारायसारखं ऐश्वर कुठं पाहायला भेटेल? म्हणून तुकोबारायला श्रीमंत, श्रीमंत त्यांची वाणी जेवढी श्रीमंत आहे ती वाणीतला निघालेला एक एक शब्द महत्वपूर्ण आहे. आणि महत्वपूर्णच नाही, कृतीला धरू नये. स्वतः एकादशी केली, स्वतः पंढरपूरची वारी केली म्हणून लोकांना सांगतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थ व्रत. केवढा अनुभव, केवढी कृती. कृती आणि अनुभवाचं दर्शन घ्यायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करा. आणि जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला जातो तेव्हा कृती आणि अनुभव दोन्ही गोष्टी पाहायला भेटतात. काही काही लोक तर फक्त बोलत असतात, करत काहीच नसतात. काही काही करतात
दाखवत नाही आम्ही हे करतो इकडे नाही तिकडे तसे सर्व करतात म्हणून माणस तुझ्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे फार श्रेष्ठ आहे महाराज सांगतात जे सगळीकडे व्यापक आहे ते ब्रह्म आहे जे सगळ्यांचं पालन पोषण करतो तो परमात्मा आहे जो सहा गुण घेऊन प्रगट झाला तो श्री विठ्ठलनाथ भगवान होय भगवान षडगुण ऐश्वर संपन्न आहे पंढरपूरला गेलं कधी गेल्यानंतर चांदीच्या दारावर लिहिलेलं आहे ओम षडगुण ऐश्वर संपन्न रमाकांत अहो श्री विठ्ठल वाचलं कधी षडगुण ऐश्वर संपन्न परमात्मा आहे सहा गुणांनी युक्त आहे यश श्री औदार्य कीर्ती पुढे दोन तुम्ही सांगा चार मी सांगितले यश श्री औदार्य कीर्ती चार नंबर पाच हा नंबर पाच हा जोरात बोला ना हा यश श्री औदार्य कीर्ती षडगुण संपन्न परमात्मा सहा गुणाने युक्त तुम्ही किती गुणाने युक्त आहात तुमचा पहिला गुण फार झोपणे दुसरा गुण फार खाणे तिसरा गुण फार बोलणे नको ते बोलणे दुसऱ्याला वाईट हे एक अवगुण फार मोठा आहे जनते आणि चौथा गुण जास्त कमी जर काही झालं तर बायकोला बदा 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 ठोक बरोबर हे चार गुणाने युक्त आहेत इकडले नाही बरं इकडले फार चांगले तिकडली गोष्ट म्हणजे खूप नाकणार चालत म्हणून कर्म आणि ज्ञान फार अंतर आहे वेदांताकडे चला थोड कर्म कर्म निर्माण विभाग आहे ज्ञान प्रमाण विभाग आहे कर्मामध्ये आवृत्ती आहे ज्ञानात आवृत्ती नाही पहिली आवृत्ती दुसरी आवृत्ती तिसरी आवृत्ती कर्म ज्ञानात आहे का नाही कर्म श्रद्धामूलक आहे ज्ञान प्रमाणमूलक आहे कर्म श्रद्धामूलक पूजा दुर्वा भेद हार धूप दर्शयामी दीप दर्शयामी नैवेद्यम समर्पयामी नमस्कार नमस्कारोमि प्रदक्षिणा सगळ्या गोष्टी कर्मात मोडल्या कारण कर्मण्येवाधिकारस्य गीताजीमध्ये वर्णन आलेलं आहे कर्म पण ज्ञान प्रमाणमूलक आहे कर्म कर्तृत्व तंत्र आहे ज्ञान वस्तुतंत्र आहे ज्ञान काय पटकन बोला ज्ञान वस्तुतंत्र आहे उदाहरणार्थ मंद मंद घड्याळामध्ये वाजले किती पाहण्याकरता कशाची गरज आहे कशाची गरज आहे मंद मंद घड्याळामध्ये किती वाजले पाहण्याकरता लख प्रकाशाची गरज आहे कशाची गरज आहे प्रकाशाची ज्ञान नाही चालत घड्याळात वाजले किती पाहण्याकरता घड्याळात किती वाजले पाहण्याकरता प्रकाशाची गरज आहे प्रकाश लक्षात ठेवा कर्मा कर्मामुळे ज्ञान प्राप्त होते ज्ञानामुळे मोक्ष प्राप्त होतो वेदांताचा सिद्धांत समजला कर्मानं ज्ञान प्राप्त होते मी त्या दिवशी बोललो ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी अंती आणावे तरी या संता बजावे सर्वश्रेष्ठी वगैरे वगैरे कर्मानं ज्ञान प्राप्त होते पण ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो मोक्ष सिद्धी त्या कसं आहे ते मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित भक्ताच्या घरी मोक्ष येते पण एकटा येत नाही भक्ताच्या घरी मोक्ष सिद्धीला घेऊन येते सिद्धीला घेऊन मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित माहित आहे काय इकडे तुकोबरा काय सांगता रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी ज्ञानोबरा सांगता रिद्धी सिद्धी अवघीच उपाधी हा उपाधी फार मोठी आहे म्हणून ईश्वर उपाधीत फसलेला आहे ब्रह्म उपाधीत फसलेला नाही ईश्वर मूर्ती मंदिर
गेट बंद करा, गेट उगड़ा, आंघोळ घाला, कपड़े घाला, कपड़े काढा, भोग लावा, आरती करा, त्या देवाला झोपू घाला, मोठं कुलूप लावा, चोरांना चोरी करू नये म्हणा, दुसऱ्या दिवशी सकाळी उठा, आणखी पूजा करायला जा ब्राह्मण काका, केवढा व्याप त्याच्या मागे, उपाधी मंदिर मूर्ती हे ईश्वर आहे, ईश्वर विचार जर करायला गेलो तर उपाधीत फसलेला विषय आहे. वेदांत आज वेदांत बोलणार आहे, समजू नसेल. ईश्वर म्हणजे उपाधी, पण ब्रह्माचा विचार केला तर वेदांतकार सांगतात, ज्ञानोबर आहे सांगतात, ब्रह्म उपाधी रहित आहे. का? आत्मा आनंद रूप नाही, आत्मा हा ब्रह्मरूप आहे. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मागण ब्रह्मणावतम ब्रह्मवेदन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना ब्रह्म. आत्मा ब्रह्मस्वरूप आहे, ईश्वर उपाधी. ब्रह्म उपाधी रहित काय? नाम नाही, रूप नाही, जाती नाही, भेद नाही, विधी नाही, क्रिया नाही, किंवा कुठल्याही प्रकारची उपाधी शिल्लक नाही, म्हणून त्याला ब्रह्म असं म्हणतात. आता मूर्तीच नाही तर मंदिर कुठलं, मंदिरच नाही पूजा कुठली, नावच नाही जप कुठला, ब्रह्माचा जप करता येत नाही. ब्रह्म अनुभवण्याचा विषय, ब्रह्म साधनेतला विषय, ब्रह्म हंस उपासना आहे. सोहम 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 ब्रह्म प्राप्ती करता या वाणीने सुद्धा जप करावा लागत नाही. ब्रह्म प्राप्ती करता लक्षार्थ आणि भावार्थ, गती आणि लय या दोन गोष्टी साधकाच्या जीवनात पाहिजे. गती आणि लय रसो वैसा वेदांतकरांचं मत आहे. गती आणि लय, एक गती एक लय. भक्ताची गती चुकू नये आणि भक्ताची लय चुकू नये. ज्या साधकाची लय चुकली आणि ज्या साधकाची भक्ती चुकली त्याचं जीवन निरर्थक आहे. ब्रह्म म्हणजे हंस उपासना. सोहम श्वास से अपनी अंतरदृष्टि निरखना है. जो सोहम श्वास से अंतरदृष्टि का निरसन करता है, देखता है, उसी को हंस उपासना कहा गया है, सोहम उपासना कहा गया है और ब्रह्म उपासना कहा गया है. वेदांत सिद्धांत समजा जास्त त्याच्या पुढे फार कठीण आहे, बोलतच नाही. बरं वाटते का पण कानाले होय पोपटरा? बरं वाटते ना? काय सांगितलं तुम्ही? काय महाराज तुम्ही बोलता फार चांगलं वाटते बाबा, पण काय सांगावं? बोलता हे सांगता येत नाही, कारण त्याचं नाव वेदांत आहे. आपला मेन विषय वेदांत आहे, कथा वगैरे नाही. आपल्याला कथा सांगता येत नाही. एका एका राणीने 60-60 हजार पोरं झाले. किती हजार? 60-60 हजार. एवढ्या जर मी डिलेवऱ्या केल्या तर एकाच सप्त्यात मनमरा गरज आहे का? उद्याला 60 हजार किती गजाले काय करत? जे महत्वाचं आहे ते आत्मसात करा आणि कथानक आहे ते सोडून द्या. मी त्याचा विरोध करत नाही. बरोबर. मेडिटेशन अध्यात्मवादी बना. विवेकानंद सांगता, रामकृष्ण परमहंस सांगता, माहित आहे का? आमचे गुरुदेव सांगायचे, अध्यात्माशिवाय जीवन निरर्थक आहे. भक्तीचं समापन अध्यात्म होय. अध्यात्म वेदांतात म्हणतात. भागवत ग्रंथ काय? ए पंचम वेद निराला आहे. एक म्हणे महाराज कथा सांगा वेदांत कशाला? अरे बाबा भागवत काय माहित आहे का तुम्हाला? हे पंचम वेद निराला आहे. चार वेदाचं स्वरूप, त्याचं नाव श्रीमत भागवत महापुराण, त्याचं नाव भागवत महापुराण. चला ब्रह्म हे उपाधी रहित आहे. उपाधी रहित एक सांग, भगवत दर्शन घेऊन या जगाचा निरोप घ्यायचा आहे. एक दिवस जायचा आहे, उड जायगा हंस अकेला, दो दिन का दर्शन मेला. हे तो दो दिन का दर्शन मेला है. मेला येणे यात्रा जत्रा, आता जरी पिराची जत्रा तीच जत्रा, दोन दिवसाची यात्रा आहे. यात्रा संपल्यानंतर सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला सर्वांना जावं लागतं. राम गेले, कृष्ण गेले, ज्ञानोबराय गेले, तुकोबराय गेले, लक्ष्मणदास महाराज गेले, तुम्हालाही जायचं आहे आणि गोपाल महाराजालाही जायचं आहे. फरक फक्त जाण्यात एवढा आहे, जब कंठ प्राण आये तब रोग ना सताये, यम दर्शना दिखाये इतना तो करना स्वामी.
जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले तो समोर असताना प्राण त्याग, जीवनाची पूर्णता झाली, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ। निळोबाराय सांगतात निळोबा, निळा केला निळा केला निळा केला पावन। निळोबाराय सांगतात मला पावन केलं का, माझा मनोरथ पूर्ण झाला, कारण आज पूर्ण विदम पूर्ण, आज पूर्ण झालं पूर्ण। तुम्हाला फक्त पूर्णाची पोळी खाता येते पण पूर्ण होता येते का? सात दिवसाच्या कथेच्या श्रवणा जीवाला पूर्ण होता येत पूर्ण। पण आई गाजी तुम्ही भक्त भागवत काय करा, भागवत ऐका, त्याशिवाय जीवन निरर्थक आहे। पण आपण सगळे जाणार आहे, जायचंय, तुमची तरटी निघणार आहे, माझी तरटी निघणार आहे, बरोबर आहे ना? राम नाम सत्य है, गोविंद नाम सत्य है, सगळ्यांची तरटी निघणार आहे। पण उठ परदेशी तेरा वक्त हो गया, ये सब परदेशी है, आप मैं सब परदेशी है, एक दिन परदेशी को यहां से निकलना है। उठ परदेशी तेरा वक्त हो गया।